आज आम्ही सोनवणे वस्तीवरती एकदम साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करतो आहे की त्याचं कारण असं आहे की लंपी जो आजार आलेला आहे तो जनावरावरून ते आलेला आहे की गावात बैलं नेल्यानंतर त्यांच्यावरती एकमेकाला प्रादुर्भाव नाही होऊ या कारणास्तव आम्ही आमच्या घरी सोनवणे वस्तीवरती हा बैलपोळा साजरा करतो आहे एकदम साध्या पद्धतीने करतो आहे कारण त्याचं असं आहे की आमच्या शेतीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे पाणी नाही आहे त्यासाठी आम्ही 2 दिवसापासून पाणी एकत्र करून कारण हा वार्षिक सण असल्यामुळं बैल गाय बारीक छोटे जनावरं यांना धुण्यासाठी पाणी नव्हतं तर ते पाणी एकत्र करून ते जनावरांना धुतलं म्हणजे एवढा दुष्काळ आहे पाण्याचा आणि आजच्या घडीला आम्ही एक अशी सरकारला विनंती करू इच्छितो की जे शेतमाल आलेला आहे थोडंसं पाण्याच्या पावसावरती की त्या मालाला रास्त भाव भेटला पाहिजे आणि जास्तीत जास्त सरकारने दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा हीच विनंती. या साली हा लंपी आजार जो मुख्य प्राण्यावर आलेला आहे त्याच्यामुळं जनावरांवर फार मोठं संकट आलेलं आहे. त्याकरताने हा बैलपोळा आम्ही साधारणपणे साजरा करायचा प्रयत्न करतो आहे. का बरं की त्यांच्या आंघोळीला पाणी नाही काही नाही आणि सरकारला बैलांवर जे आम्ही जे चित्र रेखाटलं आहे त्यांना सरकारला संदेश हा का ह्या लंपी आजाराचा आणि दुष्काळाचा त्यांनी लक्ष द्यावा आणि सरकारला शेतकऱ्यांना चांगला चांगला त्यांच्या पिकाला हमी भाव चांगला भेटावा ही ती त्यांची त्यांना प्रार्थना आहे. एवढी विनंती आहे.